संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा पुणे जिल्ह्याचा मुक्काम उरकून सातारा जिल्ह्यामध्ये दाखल झालेला आहे आणि या सोहळ्याने 2 दिवस लोणंदमध्ये मुक्काम करून उद्याच्याला दुपारचा भोजन आणि विसावा घेऊन पालखी तरडगावकडे मार्गस्थ होणार आहे. वाटेमध्येच तरडगावच्या इथे चांदोबाचा लिम या ठिकाणी पहिलं उभं रिंगण या माऊलींच्या सोहळ्यातील पार पडणार आहे. त्याच्यानंतर सायंकाळी माऊलींचा पालखी सोहळा तरडगाव मुक्कामी असणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तरडगावचा मुक्काम झाल्यानंतर पालखी फलटणकडे मार्गस्थ होणार आहे आणि फलटणचा विसावा झाल्यानंतर पालखी बरडमध्ये दाखल होऊन सातारा जिल्ह्यातला 5 दिवसांचा पालखी सोहळा संपून सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करणार आहे. आज दिवसभर पाऊस नव्हता, मात्र सायंकाळच्या सुमारास लोणंद परिसर आणि आजूबाजूच्या पंचक्रोशीमध्ये पाऊस झाला. त्याच्यामुळे वारकऱ्यांमध्ये आणि येथील पंचक्रोशी लोकांमध्ये उन्हापासून त्यांची सुटका झाली आणि आल्हाददायक वातावरण झालेलं आहे. याच पालखी सोहळ्याचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी आणि पंचक्रोशीतील भाविकांनी दिवसभर गर्दी केली होती. जवळपास 2.5 ते 3 किलोमीटर दर्शनाची रांग होती. पोलिसांसोबत इतर अनेक सेवाभावी संस्थांनी देखील वारकऱ्यांचं दर्शन सुरक्षित व्हावं आणि वेळेत व्हावं यासाठी देखील त्यांनी मदत केलेली आहे. वारीचे अपडेट पाहण्यासाठी तुम्ही डिजिटल प्रभातला फॉलो करा. तो तास धन्यवाद.